प्रेमाचं नाटक करणार आहेत म्हणे. एवढे मोठे वकील आहेत आणि काय सुचलंय तर हे. गुड मॉर्निंग मिसेस सायली, आज माझी कॉफी नाही दिली वर. तुम्ही अजूनही चिडलेले आहात का? येस. एक मिनिट, मी काय म्हणतोय, हे बघा, ही बेस्ट आयडिया आहे. त्यांनीच एकच वीक पॉइंट आहे मी. तुम्ही थोडं तरी विचार करा ना. बाजूला मी काय म्हणतोय, बघा, तुम्ही बाजूला भाऊ. सगळे विचार करा. तुम्ही नाटक करायचं ना आपल्याला, काही दिवसांचा प्रश्न आहे. मी कसं कन्व्हिन्स करू यांना? मी सलीत, मी खरंच खूप हुशार आहे. हो, खूप हुशार आहे. तसं नाही, मी जर हे नाटक नाही केलं ना तर तन्मी कदाचित कधीच खरं सांगणार नाही. मी काय म्हणतोय ना, काय म्हणताय मला तन्मीनं खरं बोलायला नकोय का? हो आहे ना. हे बघा मिसेस सायली, आपल्या दोघांनाही मधुभाव लवकरात लवकर सुटायला हवेत. मग तरी तुम्ही समजून का घेत नाही आत? काय समजून घ्यायचं मी की तुम्ही तिच्यावर प्रेम करणार? नाही, प्रेम नाही, प्रेमाचं नाटक करणार फक्त. नाटक तू छान रांगोळी काढली असतू. हेच तुझं सरप्राईज होत ना तन्वी? हो बाबा, तुम्हाला खरंच आवडली रांगोळी. अगं मस्तच काढलीस, पण हे डिझाईन कसं काय काढलं तू? म्हणजे मी स्वतःहून काढलंय बाबा, कुणी सांगितलं नाहीये. पण हे असं डिझाईन प्रतिमा काढायची, म्हणजे तू अगदी असं सेम टू सेम कसं काय काढलं? अहो असं काय विचारते भाऊजी, आता प्रतिमा वैनींचे गुण तन्वी मध्ये येणारच ना. बाबा, मी ह्या आधी जेव्हा रांगोळी काढायला बसले होते ना, तेव्हा थोडी डिस्टर्ब होते, त्यामुळे माझं लक्षच लागत नव्हतं. पण आज मी डोळे मिटले आणि आईची आठवण काढली आणि रांगोळी काढायला बसले. कुणास ठाऊ कसं, पण असं झरझर हात माझा फिरू लागला आणि माझ्या हातून कधी अशी छान रांगोळी उमटली मला सुद्धा कळलं नाही.